भारताचा 71वा स्वातंत्र्य दिन कोपरगाव शहरातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच विविध पक्षांच्या कार्यालयावर ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 7:15 शहर पोलीस ठाणा येथे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, 7:30 ग्रामीण पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर, डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन तथा साईबाबा संस्थांचे विश्वस्त बिपिनदादा कोल्हे, शहर काँग्रेस कमिटी येथे शहराध्यक्ष विकास आढाव, भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये तालुकाध्यक्ष शरद नाना थोरात, तर पंचायत समिती येथे सभापती अनुसया होन, तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार किशोर कदम, नगरपालिका येथे नगराध्यक्ष विजय वहाडणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग येथे न्यायाधीश गायकवाड, मौलाना मुकीर अहमद उर्दू शाळेमध्ये करीमभाई कुरेशी, तर मदरसा मिफ्ताउल उलूम येथे दीपक जपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तहसील कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी आमदार स्नेहलता कोल्हे, तहसीलदार किशोर कदम, बिपिनदादा कोल्हे, आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणेंसह उपनगराध्यक्ष विजय वाजे, पंचायत समिती सभापती अनुसया होन, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, ज्येष्ठ नागरिक टेकचंद खुबाणी, राजेंद्र बापू जाधव, करीम कुरेशी, पंचायत समिती उपसभापती अनिल कदम, प्रभारी गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, नगरसेवक स्वप्नील निखाडे, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, संजय जगताप, वैभव गिरमे, रोहिदास तात्या होन, फकीर महम्मद कुरेशी, विनायक गायकवाड, बाळासाहेब रुईकर, शफीक सय्यद, दीपक गायकवाड, शरद त्रिभुवन, विश्वास महाले, हर्षम पटेल, विवेक सोनवणे, अर्जुन काळे, इस्माईल शेख, बाळासाहेब शिंदे, नगरसेविका मंगलाताई आढाव, विद्याताई सोनवणे, सुवर्णा सोनवणे, गणेश लकारे, कैलास खैरे, दीपक गायकवाड, गोपी गायकवाड, दीप्ती गिरमे, फकीर महम्मद कुरेशी, शिवाजी खांडेकर, बाळासाहेब आढाव, अनिल कहार, नगरसेवक जनार्दन कदम, मंदार पहाडे, वीरेन बोरावके, राजेंद्र वागचौरे, संदीप पगारे, दत्ता काले, अल्ताफ कुरेशी, संजय पवार, हाजी मेहमूद सय्यद आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी तहसीलदार किशोर कदम आणि आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नागरिकांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोपरगाव तालुक्यातील सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य दिन चिरायो. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आपण सगळ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आणि या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देते. सर्व नागरिकांना या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो. आज आपला देशावर शेजारच्या देशांचं जे अतिक्रमण चाललेलं आहे किंवा त्यांचं जे आपल्याला नुकसान पोहोचवण्यासाठी जो लढाईसाठी जे त्रास देण्याचा हेतू आहे त्याच्यात प्रामुख्याने मी आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना एक आवाहन करते की आपण सगळ्यांनी चिनी वस्तू ज्या आहेत त्याचा जर का बहिष्कार त्याच्यावर टाकला आणि स्वदेशीचा नारा दिला तो सगळ्यात मोठा संकल्प ठरेल. संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन बिपिनदादा कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आशुतोषदादा काळे यांनीही याप्रसंगी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व जनतेला या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आज आपण पाहतो की एका बाजूला बऱ्याच ठिकाणी लोक सांगत असतात की कोणता झेंडा घेऊया हत्या असं बऱ्याच वेळेस या ठिकाणी भांडणं होत असतात. पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन असे राष्ट्रीय सण आहेत की ज्यावेळेस आपले सगळे मतभेद आपण त्या ठिकाणी बाजूला ठेवायचे असतात, राजकीय जोडे त्या ठिकाणी बाहेर ठेवायचे असतात. आणि गेले 50 वर्ष कोपरगाव तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये सर्व पक्ष ही परंपरा ज्येष्ठ नेते आदरणीय कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी पाळत आलेलो आहे. कारण की कुठेही कोणत्याही पक्षाच्या कार्यालयामध्ये झेंडावंदनाचा राष्ट्रीय झेंडावंदनाच्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस आम्हाला अभिमानच वाटत असतो की राष्ट्राच्या झेंड्याला सलामी देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जात असतो. आणि म्हणूनच आज आपण पाहतो आहे काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, भारतीय जनता पक्ष असो, त्या प्रत्येकाच्या कार्यालयामध्ये ज्यावेळेस झेंडावंदनाला त्या ठिकाणी आम्ही जातो तर त्यावेळेस सगळे एकत्ररित्या हम सब एक आहे या ठिकाणी एक आम्ही त्या ठिकाणी दाखवत असतो. आणि हेच मला वाटतं की हे जे गेल्या 50 वर्षापासून ज्येष्ठ नेते आदरणीय कोल्हे साहेबांनी हे दाखवून दिलेलं आहे, इतरही बाकीच्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस असे संकटं येतात आपण सगळे एक आहोत हे दाखवण्याची गरज आहे. 70व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंचायत समिती ध्वजारोहणाचा कार्यक्रम निर्णय केला आहे. या दिनाच्या निमित्ताने ज्या लोकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी बलिदान दिलं
या सर्वांची आठवण करू। या ठिकाणी जो ग्रामीण विकासाचा ध्यास आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे, या ध्यासानुसार ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण विकासामध्ये जे जे प्रश्न प्रलंबित असतील त्या सर्व प्रश्न येणाऱ्या काळामध्ये सोडू अशा समोचन या ठिकाणी घेतलेलं। धन्यवाद। पंचायत समिति सभापति अनुसया होन, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे आणि नगराध्यक्ष विजय वहाड़ने यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केली। 70वा वर्धापन दिन फार उत्साहामध्ये साजरा होता है। दररोज आपण वृत्तपत्रांमध्ये आणि बातम्यांमध्ये ऐकतो की 70 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, पण आजही काश्मीरच्या सीमेवर दररोज आपल्या सैनिकांचं बलिदान चालू आहे। त्यांना श्रद्धांजली वाहून फक्त चालणार नाही, समाजाने एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की कुठलाही समाजाचा राष्ट्राचा विकास लोकसहभागाशिवाय होऊ शकत नाही। सीमेवर जर आपल्यासाठी जर लोक सैनिक जर बलिदान करत असतील, गोळ्या खात असतील, तर आपलं पण कर्तव्य की आपणही जे सैनिक सीमेवर लढत आहेत त्याच्या कुटुंबाला आधार देणं हे आपलं सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे। आज भारताचा 71वा स्वातंत्र्य दिन आहे। प्रथमतः तुम्हाला मी सर्व नागरिकांना ह्या भारतीय स्वातंत्र्याच्या 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे। ह्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं आपण सर्वांना जातीय सलोखा ठेवून एकत्र गुण्यागोविंद नाचायचे आहे। येणारे पुढचे सण बकरीद, दहीहंडी आणि गणेशोत्सव हे सर्व एकमेकांनी मिळून आनंदाने साजरे करायचे आहेत। कायदा सुव्यवस्थेचा कोणता प्रश्न न निर्माण करता पोलिसांना सहकार्य करून तुम्ही हे सण साजरे कराल ही अपेक्षा ठेवतो आणि तुम्हाला परत स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। स्वातंत्र्य दिनानिमित्त संजीवनी सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, SNN मीडिया, कोपरगाव।